अक्षय तृतीया या सणाचं औचित्य साधून तळोजा फेज 1 आणि फेज 2 येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांचे सुपुत्र दिनेश पाटील, गणेश पाटील व कैलास पाटील यांनी हर्षराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या माध्यमातून रेसिडेन्सी व कमर्शियल असे 3 नवीन प्रोजेक्ट सुरू करणार आहेत. या प्रोजेक्टच्या कामाचे भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी भूमिपूजन झाले. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, काँग्रेसचे आरसी खरत, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक हरेश केणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मी मनपूर्वक अभिनंदन करतो गणेश पाटील आणि बबनदादांच्या तिन्ही सुपुत्रांचं की त्यांनी या क्षेत्रामध्ये आधी एक प्रोजेक्ट छोटा केला आणि आता जो आत्मविश्वास आलेला आहे त्या आत्मविश्वासाच्या आधारे ते आता या क्षेत्रामध्ये आता पाय रोवत आहेत. खरं तर आपल्या या संपूर्ण परिसराच्या पडे आपण पाहिलं तर अगणित अशा संधी या परिसरामध्ये आहेत, पण त्या संधी बाहेरून कोणीतरी येऊन त्याचा फायदा घेण्यापेक्षा इथल्या भूमिपुत्रांनी त्या संधींचा लाभ घेणं हे केव्हाही उपयुक्त ठरतं. त्यांच्याकडे पाहून अनेक जण प्रेरणा घेत असतात. आज बबनदादा तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या लोकांना त्यांनी एकत्र आणलं राजकीय विचारधारेच्या, पण ज्यावेळेला अशा पद्धतीचं काम उभं राहतं त्यावेळेला बबनदादा सातत्यानं सगळ्यांच्या पाठी उभे राहिलेले आहेत, पक्षाचा अभिनिवेश बाजूला ठेवून उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या सुपुत्राला शुभेच्छा देण्यासाठी इथं येणं अगत्याचं होतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी या सगळ्या कामाला सुरुवात होते. मला वाटतं त्यांना ही ऊर्जा आणि त्यांचं या पाठीमागचे श्रम हे अक्षय राहोत आणि त्याच्या माध्यमातून त्यांना अक्षय अशी संपदा मिळो या माझ्याकडून शुभेच्छा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.